विटा आदी भागात पाणी टंचाई जाणवू लागले, यामुळे पाण्याच्या या समस्येला नागरिक हैराण झाले. या समस्या सोडवण्यासाठी या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कळवा प्रभाग समितीवर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यामध्ये अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. सध्या ठाणे शहरात सर्वत्र पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये ठाणे महानगरपालिका प्रशासन अपयश असल्याचे दिसून येत आहे व ठाणेकरांना स्वतःचे धरण उपलब्ध करून देणे प्रशासनाला शक्य झाले नाही. के लिए हमारी माँ बहने रो रही है, क्या जिम्मेदारी शिवसेना की नहीं है? शिवसेना के हर चुनावी घोषणा पत्र में बांध बांध देंगे ऐसा हरदम कहा जाता है. 2017 के महानगर चुनाव के पहले 6 महीने पालक मंत्री एकनाथ शिंदे जी ने मीटिंग ली थी, कहा था हम बांध बांध देंगे. स्वयं संजीव जायसवाल थे, कुछ नहीं किया. आज मुमरा हो, दीवा हो, कलवा हो, विटावा हो, खारेगर हो, घुड़बंदर हो, वागड़े स्टेट हो, लोकमान्य नगर हो, ऐसा एक भी हल्का नहीं जहाँ पे पानी मिल रहा है. पानी के लिए हमारी माँ बहनें रो रही है, क्या जिम्मेदारी शिवसेना की नहीं है? पूरी जान जिम्मेदारी शिवसेना की. इसकी वजह यह है कि ठाणे महानगर पालिका में 25 साल उनकी सत्ता रही है. 25 साल सत्ता होने के बावजूद अगर वो पानी की समस्या मिटा नहीं रहे तो कर क्या रहे. अगर आपके घोषणा पत्र में आप हरदम लिखते हो कि पानी देंगे, धरण धर बांध बांध देंगे, कहाँ गया वो बांध? हम उद्धव ठाकरे जी से पूछना चाहते हैं कि आपको शिवसेना को बहुत भारी वोट मिलते हैं पूरे ठाणे शहर में, फिर आप पानी क्यों नहीं देते? क्यों लोगों को रुलाते हो? ये 10,000 का ये प्रोजेक्ट, 20,000 का ये प्रोजेक्ट, स्मार्ट सिटी का प्रोजेक्ट, अरे नहाने के लिए पानी नहीं, टट्टी धोने के लिए पानी नहीं, कहाँ से आदमी स्मार्ट बनेगा? पहली ये समस्या जो मूल समस्या है उसका हल निकालो और बाद में बड़ी बड़ी बात करो. ये क्यों पानी अगर अंगार लगा देगा तो ये अंगार कोई बुझा नहीं सकेगा. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यात आदी भागातील हजारो महिला व पुरुष सहभागी झाले असून अनेक महिलांनी आपल्या हातात व डोक्यावर रिकामे भांडे घेऊन सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. डोंबिवलीतील जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी एम्स रुग्णालयाकडून उमेद 2019 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कर्करोग विकसित तंत्रज्ञानाने बरा होऊ शकतो, मात्र त्याची भीती मोठ्या प्रमाणात जनतेत असल्याने याची भीती बाळगू नये यावर उपस्थित डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. कर्करोग म्हणले की त्या रुग्णांवर व कुटुंबियांवर एक संकट आलेले असते. हा आजार बरा होऊ शकतो की नाही हा समज दूर करण्यासाठी डोंबिवली येथे एम्स रुग्णालयाकडून जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोगावरील जनजागृती करण्याच्या उद्देशाने उमेद 2019 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान डॉक्टरांनी कर्करोगावरील उपाय व त्या पद्धतीचे गैरसमज यावर रुग्णांना मार्गदर्शन देखील केले. कोणताही पेशंट आला तर त्याला एक आम्ही एक ट्युमर बोर्ड किंवा एक जॉईंट कॅन्सर मीटिंग ज्याला आपण म्हणतो त्या मीटिंगमध्ये ऑपरेशन करणारा सर्जन, एक मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट हे सगळे मिळून त्या पेशंटसाठी सगळ्यात जास्त योग्य काय इलाज असेल तो इलाज ठरवला जातो आणि त्यानुसार पुढची ट्रीटमेंट चालू केली जाते. जवळपास ज्याही सरकारी स्कीम्स वगैरे आहेत त्यामार्फत पेशंटची मदत केली जाते आणि 2 डेडिकेटेड सोशल वर्कर्ससुद्धा हॉस्पिटलने अवेलेबल करून दिले आहेत की जेणेकरून जे गोरगरीब पेशंट असतील किंवा जे अनअफोर्डेबल पेशंट असतील त्यांची आपल्याला ह्या माध्यमातून मदत करता येते. विशेष म्हणजे कर्करोगाशी झुंज देऊन बरे झालेल्या रुग्णांनी त्यांना आलेले अनुभव सांगितले. तसेच डॉक्टर सागर गायकवाड ज्याप्रमाणे भारत पोलिओमुक्त आहे त्याचप्रमाणे भारत कर्करोगमुक्त होण्याचे पाऊल उचलले जात आहे असा विश्वास व्यक्त केला. घरामध्ये मला वाटतं की एक कर्करोग जो आहे, रुग्ण जो आहे, तो रुग्ण आढळला जातो आणि येणाऱ्या काळामध्ये अजून वाढत जाणार. ज्या प्रकारे पोल्युशन आहे, ज्या प्रकारे या सगळ्या भेसळयुक्त सगळ्या गोष्टी असतात, पण या सगळ्यांमधून एम्ससारखं जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या माध्यमाने चांगल्या प्रकारे लोकांची रुग्णसेवा होते इथे. आणि लोकांनाही इथे मी आवाहन करतो की आपणही आपल्या स्वतःच्या स्थितीबद्दल अलर्ट राहिलं पाहिजे की आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस होत आहेत त्या, आणि त्याच्यावरून आपण स्क्रीनिंग जी आहे ती ह्या कर्करोगाची नेहमी नियमितपणे करायला पाहिजे, जेणेकरून पहिल्याच स्टेजमध्ये, पहिल्याच ग्रेडमध्ये जो आहे तो कर्करोगाचा रुग्ण जर असेल तर तो आढळून येईल आणि त्याच्यावरती चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करता येईल आणि त्याला पूर्णपणे क्युअर करू शकतो. तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे सांगत सर्वांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या कार्यक्रमाला कल्याण डोंबिवली शहराचे महापौर विनीता राणे व एम्स रुग्णालयाचे संचालक डॉक्टर मिलिंद शिरोडकर व त्यांची टीम उपस्थित होती.
प्रतिनिधी किशोर पगारे सह आधार न्यूज मुंबई डेस्क। मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील अजिंक्य तारा ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं कर्करोग या विकाराने दुःखद निधन झाले। यामुळे कला व चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली असून चित्रपट सृष्टीने एक महान अभिनेता गमावला अशी हळहळ सर्वत्र व्यक्त होत आहे। मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांनी अखेरचा श्वास घेतला। कर्करोग या विकाराने त्यांचे दुःखद निधन झाले। यामुळे मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे। कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आपल्याकडे अवघे काही दिवस शिल्लक असल्याचे कळले असता शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं याच उद्देशाने पुन्हा एकदा ते मोठ्या पडद्यावर झळकले व त्यांनी नुकत्याच झालेल्या द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची व्यक्तिरेखा साकारली। रमेश भाटकर यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले, मात्र कमांडर व हॅलो इन्स्पेक्टर या मालिकांनी रमेश भाटकर यांना घराघरात पोहोचवले। शिवाय त्यांनी माहेरची साडी, सवत माझी लाडकी अशा एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले। त्यांनी 90 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून हिंदी चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या। अशा अजिंक्य ताऱ्याच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे।